विजय वडेट्टीवारांविरोधात बंजारा समाज संतापलेला आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त होतोय. वडेट्टीवारांच्या पोस्टरला महिलांनी जोडे मारो आंदोलन केलेलं. दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात संजय राठोड यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य जे होतं ते समाजाला आवडलेलं नाहीये, त्यामुळे बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्रतिमेला जे आहे ते जोडे मारले जात आहेत आणि त्यानंतर समाज आक्रमक झालेला आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये एकत्रित आलेले आहेत, कारण लाडक्या बहिणीवरून मंत्र्याला जे काही विधान केलेलं होतं त्यामुळे यांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत, कारण लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांना कुठेतरी लाभदायक ठरलं असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे यांच्या भावना दुखावल्यात असं देखील या नेत्यांकडून या महिलांकडून ऐकायला मिळत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे. ताई काय सांगाल तुम्ही, का या ठिकाणी जोडे मारलेत फोटोला? आमचं म्हणणं एक आहे, सारा जगामध्ये आमचा एकच संजय भाऊ राठोड मंत्री आहे, त्याला तुम्ही श्या शब्द काहून देऊन राहिले एवढं आमचं म्हणणं आहे. एकच आमच्या जगामध्ये एकच एवढा मंत्री आमचा आमदार आहे. भारत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर बऱ्याच कालावधीनंतर आता कुठेतरी माननीय संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमाने बंजारा समाजाच्या काही मागण्या पूर्ण होत होत्या हे काही जातीवादी लोकांना पाहल्या जात नाही, आणि त्यामुळे संजय भाऊ राठोड यांच्यावर लांछन लावणे, खोटारे आरोप लावणे आणि त्यांना खाली ओढणे म्हणजे पर्यायी समाजाचा विकास संपवण्याचा हे षड्यंत्र आहे. आम्ही ताकीद देतो वडेट्टीवारांना, जर हे असंच त्यांनी आमच्या मंत्रीवर आरोप केले तर पूर्ण 13 कोटी बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहता लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या आरोपानंतर हा समाज आक्रमक झालेला आहे आणि तुम्ही जे काही आरोप केलेले आहेत ते बिनबिडाचे आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे ते आंदोलक बोलतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.